आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पण नेहमीच ऐकलंय आणि पाहिलंय, इचलकरंजीतले सगळे रस्ते खराब झालेत. भारतीय जनता पार्टीला विकासाच्या मुद्द्यावरती इचलकरंजीतल्या नागरिकांनी निवडून दिलं, विधानसभेला दिलं, लोकसभेला घटक पक्षाला निवडून दिलं आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला नगराध्यक्षपदालाही संधी दिली, बहुमतालाही संधी दिली, पण शहरातले रस्ते काही सुधारले नाहीत. आज एक मोठी दुर्घटना होता होता टळली. वीज वितरण कंपनीचे अधिकारी वसुलीसाठी चारचाकी वाहन घेऊन फिरत होते आणि हे वाहन अचानक खड्ड्यात गेलं आणि दोन कर्मचाऱ्यांनी उडी मारून आपला जीव बचावला. इचलकरंजी शहर हे प्रसिद्ध आहे, पण इथले जर रस्ते पाहिले तर नेमके नेते काय करतात असा प्रश्न सर्वांना पडतो. इचलकरंजी शहरात 60 फुटी मोठा रस्ता आहे, रस्त्याच्या कडेला मोठी गटार आहे, पण रस्ते इतके खराब झाले आहेत. आज महावितरण कंपनीचे अधिकारी मार्च असल्यानं वसुलीसाठी वाहन घेऊन फिरत होते आणि चारचाकी वाहन मोठ्या गटारीत गेलं आणि या गटारीत गेल्यानंतर मोठी दुर्घटना होणार होती. यात असणारे दोन्ही कर्मचारी यांनी सावधानता ठेवून उडी टाकली आणि ते बचावले. विशेषतः नगरपालिकेनं या घटनेनंतर तरी आता लक्ष द्यावं अशी मागणी इचलकरंजीतल्या नागरिकांच्याकडून होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपाचा घटक पक्ष होता म्हणून लोकांनी लोकसभेला निवडून दिलं, भारतीय जनता पार्टीला विधानसभेला निवडून दिलं आणि नगरपालिकेला नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना भाजपला निवडून दिलं, पण शहरातल्या रस्त्यांचा काही प्रश्न सुटला नाही. आजचे दिन भाजपला आले आणि बोरे दिन महावितरण कर्मचाऱ्यांना रस्त्यावर प्रवास करताना आज पाहायला मिळाले.